दिव्यंगत सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळेकर यांची शोकसभा संपन्न. कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रजावाणी फाउंडेशनचे संस्थापक सेक्रेटरी सामाजिक कार्यकर्ते दिव्यंगत नारायण कोळेकर यांची शोकसभा दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी कोगनोळीतील धनगर समाज सामूहिक भवनामध्ये संपन्न झाली. प्रारंभी अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले तर लक्ष्मण जगताप यांनी कैलासवासी नारायण कोळेकर यांच्याबद्दलच्या सामाजिक कार्याचा आढावा देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर त्यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या झालेल्या अचानक निधनाने बहुजन समाजात पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणे शक्य नाही असे मनोगत प्रकाश कदम यांनी केले. हे अंतर किती जगला याच्यापेक्षा कसं जगला याला अत्यंत महत्व असतं आणि अत्यंत कमी वयामध्ये विविध समाजाच्या प्रबोधनाचे आणि समाजाच्या विकासाचे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये सातत्यानं गोळत असायचे. हे प्रजावाणी फाउंडेशन जेव्हा त्यांनी काढलं त्याच्या अगोदर मला वाटतं विठ्ठलन हे नितीन वगैरे एक 10-15 लोक माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांचा जो विचार त्यांनी मला मांडला, माझ्यासमोर मांडला, ते म्हटलं की आमचा समाज हा शिक्षणापासून थोडासा वंचित आहे आणि असला तरी सुद्धा फार किरकोळ लोक या शिक्षणाच्या प्रवाहात आलेले आहेत आणि म्हणून आमच्या समाजाचं खऱ्या अर्थानं आमच्या म्हणजे केवळ त्यानं धनगर समाज असा डोक्यात घेतला नव्हता, बहुजन समाज त्याच्या ओठामध्ये सातत्यानं बहुजन समाज हा उद्देश असायचा, शब्द असायचा. बहुजन समाजातली मुलं आणि मुली ही शिकली पाहिजेत, आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत आणि शिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा त्याने करून घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपलं घर, आपलं गाव आणि आपला देश याच्यामध्ये त्यांचं योगदान मिळावं अशी त्याची अत्यंत प्रामाणिक इच्छा होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्या फाउंडेशनची स्थापनाही केली होती. याप्रसंगी प्रकाश गायकवाड, प्रकाश कदम, मारुती कोळेकर, तातोबा कागले, कुमार पाटील, नितीन कानडे, सचिन परीट, पोपट पसारे, दगडू नाईक, सचिन खोत, प्रताप जाधव, सुनील कुमार वटकर, तोसिप मुल्ला, रायप्पा कोळेकर, नरजित विटे, त्याचबरोबर कोगनोळीतील विविध संस्थेचे पदाधिकारी, अनेक माजी ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. केलं तसंच आज आपण एक विषय करूया की कोळेकरांच्या मोठ्या मुलग्याला आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून भरती करूया आणि देशसेवेमध्ये त्यांची देशसेवेमध्ये रुजू होतील आणि त्याच माध्यमातून ज्यावेळी ते रुजू होतील त्यावेळी आमच्या संस्थेकडून खरी त्यांना श्रद्धा. आणि शेवटी जाता जाता त्याने आमच्या संस्थेसाठी 19 ऑगस्टला आमचा वर्धापन दिन होता, त्या दिवशी त्यांनी स्वतःहून फोन करून मला सांगितलं की आपण वक्षणापण करूया म्हणून. मला ते अजून आठवत आहे, मला बोलता येणार नाही, मला माफ करा. मी माझ्या वतीनं जेवढं मदत होईल तेवढी नक्की ग्रहण करतो. म्हणजे स्वतःचा वेळ काढून समाजासाठी, म्हणजे स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, म्हणजे दुसऱ्यासाठी जगतात तेच खरे जीवन जगतात. रेस्ट आर ऑलवेज मोर डेथ दॅन अलाईव्ह, म्हणजे स्वतःसाठी जगतात ते मेल्यासारखे असतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, एक दिवस तरी आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. नारायणदादांनी आयुष्यातला भरपूर वेळ म्हणजे दुसऱ्यांसाठीच जगलेला आणि खरोखरच त्यावेळेला नारायण रात्रीचा दिवस करून त्या संस्थेसाठी, कारण आम्हाला ते लिखाण बिकण काही ज्ञान नव्हतं, पण लिखाणाचं काम, आमच्या सेक्रेटरीचं काम, सगळं काम त्यांना सेक्रेटरी होता येत नव्हतं आमच्या संस्थेमध्ये. फक्त आमच्यातला सेक्रेटरी ठेवून त्यांनी संपूर्ण काम बघून आज खरोखरच चांगल्या नावारूपाला आमची संस्था आलेली आहे आणि या संस्थेच्या जडणघडणेमध्ये नारायणचा सिंहाचा वाटा आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात जे उपजे ते नाशे, जे नाशे ते पुनरपी दिसे, याच पद्धतीनं ते नाश जरी जे उपजतं ते नाश होतं पण ते परत परत दिसतं ते त्यांच्या कार्यातून किंवा त्यांच्यानंतर आपण जे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो ते त्यांचे स्वप्न असतं त्यांचं जे आपण पूर्ण करणार आहात त्यातून ते परत दिसणार आहे. त्यासाठी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलो आहे. आमच्या निपाणी तालुका पत्रकार संघ असेल किंवा कोगनोळी पत्रकार संघ असेल, नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट असेल, या संघटनेच्या वतीनं यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. मी थांबतो, धन्यवाद.